अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे आहे नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विश्वजित कदमांच्या मतदारसंघात विश्वविक्रमी झुकते शौचालय. अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी. तुम्ही पिसाचा झुकता मनोरा पाहिला असेल, पण झुकते शौचालय कधी पाहिलं नसेल. होय, चक्क झुकतं शौचालय उभारण्याची अजब आश्चर्यकारक कामगिरी सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने साधली आहे. काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या गटाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीने ही कमाल करत विश्वविक्रमी झुकते शौचालय उभारण्याचा पराक्रम केला आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावातल्या ग्रामपंचायतीने अनोखा विश्वविक्रम केला आहे. जागतिक आश्चर्य असलेल्या पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला आव्हान देत या ग्रामपंचायतीने चक्क झुकते शौचालय उभारलं आहे. विशेष म्हणजे या झुकलेल्या शौचालयाला दरवाजेही नाहीत. दरवाजे नसलेले व झुकते शौचालय खास महिलांसाठी उभारण्यात आलं आहे. या झुकत्या शौचालयाचा वापर महिला करत असतात. इज्जत घर असे सदर शौचालयाचे नामकरण करण्यात आले आहे. सदरचे नावही दरवाज्यावर कोरण्यात आलं आहे. नाव कोरलेला दरवाजा शौचालयाला नव्हे तर जमिनीला बसवण्यात आला आहे. शौचालय नसलेला दरवाजा, झुकते शौचालय असे अनेक पराक्रम आणि जागतिक आश्चर्य ठरावी अशी कामगिरी देवराष्ट्राच्या ग्रामपंचायतीने साधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देवराष्ट्र ग्रामपंचायतीत काँग्रेसची म्हणजेच विश्वजित कदम गटाची सत्ता आहे. याच गटाने ही जागतिक दर्जाची कामगिरी साधली आहे. देवराष्ट्र ग्रामपंचायतीच्या या कामगिरीची दखल गिनीज बुकाने घ्यावी, तसेच याचा समावेश जागतिक आश्चर्यात करण्यासाठी माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आम्ही वज्रवारीच्या माध्यमातून करत आहोत. महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याच गावात उभे आहोत. आपण बघितलं जगातला तुम्हाला पिसाचा झुकता मनोरा माहिती आहे, म्हणजे झुकता मनोऱ्याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असाल, पाहिलं असाल, बोलला असाल, पण झुकतं शौचालय म्हणजे जगातलं कितवं आश्चर्य आता मी सांगू शकत नाही. पण देवराष्ट्र या गावात विश्वजित कदम यांच्या या देवराष्ट्र मतदारसंघातल्या देवराष्ट्र या गावात तुम्हाला झुकतं शौचालय दिसेल. हे माझ्याच पाठीमागे तुम्हाला शौचालय असलेलं दिसेल. ते झुकलंय पाठीमागे असं कळलंय, म्हणजे पाक ते त्या शौचालयात लोकांनी बसायचं कसं हा खरा प्रश्न आहे. तुम्ही बघा हे कसं पाठीमागे झुकलंय आणि त्याच्या समोर एक दरवाज्याचं मोडका एक भाग आहे आणि त्याच्यावर इज्जत घर लिहिलंय. ही खरं ही इज्जत या गावाची मोडून पडली, इथल्या नागरिकांची मोडून पडली का? इथले जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी विश्वजित कदम, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, खऱ्या अर्थानं ही इज्जत घर किंवा ही इज्जत मोडून पडलेली आहे. ही माझ्या म्हणण्याप्रमाणे या इथल्या लोकप्रतिनिधींची इज्जत मोडून पडलेली दिसते. इथंच राहणाऱ्या जवळपासचे काही नागरिक आहेत, आपण त्यांना त्यांच्या समज दादा हे शौचालय इथं असं झुकलेलं आहे, म्हणजे जगातलं कितवं आश्चर्य माहित नाही, पण झुकलेलं शौचालय आम्ही आता पहिल्यांदा बघतोय. याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय जायलाच येत नाही, बसलं तर उरपाट होईल अशा अवस्था. हे तुम्ही इथल्या लोकप्रतिनिधींच्या कानावर घातलंय घालून सुद्धा काय घेतच नाही. महिला जातात कुठे? यातच जातात का? कुठे पर्याय नाही महिलेने इज्जतीसाठी? कुठे जाय? कुठे जाय? हे बघा कसं आहे, बघा तुम्हाला दिसते का? बघा ग्रामपंचायतीचे लोक इथे येत नाही स्वच्छतेसाठी? कशाने येते? पडेल बघते कचऱ्यासाठी ट्रॅक्टर असून त्याचा गैरवापर तो तिकडच भरतो, इकडे इकडे भरतच नाही कचरा. हे वाटलं सगळा
काय करायचं लोकांनी, कसं राहायचं इथं, डास मच्छर होते, सर्व त्रास आहे लोकांना, सांगायचं कुणाला काय नाही. देश ने बोलाय गेले की वाईटपणा आमच्यावर, काय वाईटपणा, काय वाईटपणा, म्हणजे हीच टीम असेल की वाईटपणा बिलकाम. तुम्हाला धडकण्याचा प्रयत्न केला जातो काय नेमकं? नाही नाही तसं नाही, तसं काय नाही, ऐकूनच घेत नाही तर काय करायचं. पंचायतीची मीटिंग असते मासिक, आम्ही समस्या मांडली तरी ती दुर्लक्षपणा करतात पूर्णतः. बिलकुल यांच्याकडे बघायचंच नाही की घाणीचं साम्राज्य होण्याचं कारण हे आहे. ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर भरून टाकले पाहिजे का नाही त्यांनी, ट्रॅक्टर आहे, घडी आहे त्यांचं, भटकंती करणारी लोक जर का आजारी पडली तर दवाखान्याला पैसे नाही, फक्त पोटासाठी पळते. हे पहिलेच माझं घर आहे, दवाखान्याचं आहे, पहिलेच घर माझं आहे. लोकांची कपॅसिटी नाही, वर्षा 6 महिन्यांना आजारी आहे, 5-6 महिन्यांना. अशी संध्याची अवस्था आहे, आम्ही ह्यातच पडतोय बसतोय, आणि हे आमच्या अंगावर पडले तर आमची अवस्था काय होईल, ते तर जायला सुद्धा येत नाही, आणि असं अंधारचं छसकावून पडायची भारी येते. त्यातच आम्ही बसतोय, का तर सोयच नाही, आणि दरवाजे पण मोडलेला आहे, त्यातच बसतोय आम्ही. काय सरपंच येत नाहीत का? सरपंच कोण येत नाही, आली ती तर रस्त्यावरच जाते, ती सांगितलं तर मनावर घेत नाही ती. इतर ठिकाणी इतकी अशी अवस्था दिसत नाही, ह्याच भागात अशी, ह्याच भागात अवस्था अशी, काय लक्ष देत नाही ती, तर त्यांनी लक्ष द्यावं. तुमच्या ग्रामपंचायतीवर मोठ्या मोठ्या इमारती आहेत, चांगल्या काच आहेत, ही अवस्था या भागातली कशी काय, या एरियातली, या एरियातली, म्हणजे आमचा गरीब समाज आहे म्हणून आमच्या आम्हाला ती बघत नाही ती. आमच्याकडे सांगितलं तरी लिकेज झालेलं पाणी सुद्धा आमचं त्यांनी ते, आम्ही संडाचं पाणी त्या चावीच्या पाण्यात आहे, ती आम्ही पत असलं पाणी पितोय, पण ती लिकेज काढत नाही ती. शनी शिंगणापूरला दरवाजे नसलेले घर आपण पाहिले, पण माननीय माजी राज्यमंत्र्याच्या मतदारसंघातल्या एका गावात दरवाजा नसलेली महिलांची शौचालय इथं आहेत, आणि तुम्ही बघू शकता, आपले कॅमेरामन तुम्हाला दाखवतील, महिला रोज इथं शौचासाठी जातात, आणि त्या शौचालयाला दरवाजा नाही. ज्याला इज्जत घर म्हणून संबोधलं शासनानं, त्या इज्जत घराची इज्जत असणारा दरवाजा हा त्या शौचालयाला नाही. म्हणजे इथं या देवराशी गावात जागतिक अक्षरशः जागतिक आश्चर्य आहेत. एकतर ते झुकलेलं, पूर्ण झुकलेलं शौचालय आहे, पिसाचा झुकता मनोरा आणि हे झुकलेलं शौचालय, दुसऱ्या बाजूला शनी शिंगणापूरमध्ये दरवाजा नसलेली घर आहेत, पण देवराशी या गावात दरवाजा नसलेले शौचालय आहेत. खरंच याकडं महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम लक्ष देतील का, आणि इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवतील का, हा खरा प्रश्न आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.